मंत्रिमंडळात नुकताच कुकडी प्रकल्पाविषयी एक निर्णय झाला आहे, त्यासाठी भरघोस निधीही पडलेला आहे, तर त्याचं पुढचं नियोजन कसं आहे? खरं तर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सिंचन विभागाच्या विभागातून ज्या समजा पाठपुरावे झाले किंवा ज्या काही प्रशासकीय मान्यता झाल्या त्याच्यामध्ये 1965 ला सुमारे 31 कोटी रुपये आले, नंतर 72-73 74 काळामध्ये त्याची जी समजा जी दरसूची झाली, पण पैसे आले 75-76 काळामध्ये, तेव्हा 131 कोटी रुपये आले. त्यानंतर आपण जर पुढे जाऊन विचार केला तर मधल्या काळामध्ये 191 कोटी आले, आणि त्यानंतर जर आता विचार केला 1994 ला तर 1994 दर सूचीप्रमाणे शेवटचे पैसे जे आले ते आपल्याला 691 कोटी प्रमाण महाराष्ट्र राज्याच्या सिंचनच्या पटलावर आले. परंतु 2024 पासून म्हणजे मला असं वाटतं की आता 2018 सॉरी आणि त्याच्या आधी 1994 ते 2018 तर मला असं वाटतं की या गोष्टी जवळ 25 वर्षाचा कार्यकाळ झाला. या 25 वर्षामध्ये एकही रुपये सिंचनासाठी किंवा प्रशासकीय मान्यतेचा सिंचन विभागात आला नाही, आणि फार मोठा बॅकलॉग होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या काही रिकॉर्डिंग निघत होत्या म्हणजे जे काही समजा आता पाण्याचे पैसे येत होते, पाणीपट्टी येत होत्या, त्यांच्यामधून मेंटेन चालला होता, पण फार मोठा बॅकलॉग राहिला होता. अशा याच्यामध्ये या सरकारने म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी 2016 मोठा पाठपुरावा केला, 17 केला. 2016-17 या बाबतीमध्ये विशेष बैठक लावण्यात आल्या आणि कोकणीच्या बाबतीमध्ये विशेषतः बोलण्यात आलं. त्यांनी मला त्यावेळेला विश्वास दिला की 2018 कुठल्याही परिस्थितीमध्ये सिंचनच्या व्यवस्थेला आम्ही न्याय देऊ, आणि तसंच झालं. एक डायनॅमिक निर्णय, एक चांगला निर्णय मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन जलसंपदा मंत्री यांनी केला. त्यांनी जवळजवळ 3948 कोटी रुपयाचा प्रशासकीय मंजुरी दिली. त्या पैशापैकी 2200 कोटी रुपये जे आहे ते आता खूप लोकांनी आधी कामं केली आणि त्यांची बिलं पेंडिंग आहे, पण त्यांना पैसा अदा करू शकले नाही. आता म्हणजे 25 वर्षामध्ये ते कॉन्ट्रॅक्टर सगळे वेठीसला ठेवले होते आणि ॲक्च्युली ते सगळे मेटाकुटीला आले होते. म्हणजे अधिकारच्या शब्दावर किंवा तिथल्या परिस्थितीच्या शब्दावर शास्त्रीय सांगायचं आणि काम करायचे, त्याचं टेंडर करायचं, त्याचे वर्क ऑर्डर करायचे, काम करायचं, पण पैसा नव्हता. असे 2200 कोटी रुपये तर ते पैसे आलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या पिंपळगाव जोग्याच्या जे भूसंपादन झालं त्या भूसंपादनापैकी वडगव्हाणांपासून तर थेट आड्यापासून तर राजुरी बेल्ला आणि शेवटच्या आपल्या नगरच्या आधीपर्यंत एकही भूसंपादन चालायचे पैसे सरकारने गेले 25 वर्षामध्ये दिले नाही. आणि अनेक वर्षाच्या मागणीला उत्तर आलं, त्या चाऱ्यांमध्ये अडकलेल्या ज्या शेतजमिनी होत्या जे भूसंपादन केलं गेलं त्यांच्या मनामध्ये एक सरकारच्या आणि शासनाच्या विरोधामध्ये फसवणुकीची भावना तयार झाली आणि अनेक वर्षाचा रेंगाळेला आणि चिकळेला प्रश्न की ज्याच्यावर त्यांचा अधिकार आहे, ज्या पैशाला त्यांचा म्हणजे हक्क आहे, अशा पैशाला खऱ्या अर्थाने उत्तर आताच्या सरकारने दिलं. ते करणे पाठपुरावा करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. त्या 1000 कोटी रुपये केवळ चाऱ्या आणि पोटचाऱ्याचे भूसंपादन केलेले असलेल्या सर्व लोकांना ते पैसे मिळणार आहे. या सगळ्यांची जर इगतवारी केली तर या 3200 पैकी जे खरेदी राहतात जवळजवळ 700 कोटी, तर ते 700 कोटी आपल्याला चालू असलेल्या मेंटेनन्सला आहेत. मग त्याच्यामध्ये मानिक डोच्या धरणाची दुरुस्ती आहे, त्याच्यामध्ये पिंपळगावची दुरुस्ती आहे, थोड्या प्रमाणात येडगावची आहेत, काही प्रमाणामध्ये डिंब्याची सुद्धा आहे, आणि विशेष म्हणजे काही पोर्ट चाऱ्या करावे लागतील, काही एस्केप करावे लागतील, काही छोटे छोटे ब्रिजेस आहेत ज्या कॅनल रोडचे ते दुरुस्ती करावे लागतील. म्हणजे अशा सगळ्या कामाला आता हातामध्ये 700 कोटी आपल्याला नवीन कामाला आहेत, आणि बाकीच्या मागच्या कामापासून तर शेतकऱ्यांचे 1000 कोटीचे पैसे जे जात आहेत त्याच्यामध्ये अतिशय खूप वर्षाचा बॅकलॉग आणि खूप वर्षाची अडचण शासनाने दूर केलेली आहे. आता पाण्याला वाढ मिळाली म्हणून लवकरच गाळाचं धोरणसुद्धा आखलं जाईल. येडगावमधला गाळ किंवा नेतवड धरणातला गाळ, मोडदमधला गाळ किंवा मानेडोचा गाळ असेल, अन्यथा पिंपळगावचा गाळ असेल, की जे गाळ उपसा आपल्याला करायचा आहे तो गाळ उपसा केल्यानंतर सिंचनाचं प्रमाण वाढणार आहे, आपल्या पाण्याची टक्केवारी वाढणार आहे. आणि म्हणून शासनाने घेतलेला निर्णय आणि धोरणात्मक केलेल्या भूमिकेला जुन्नर तालुक्याचा आमदार या मात्र नात्याने मी मनापासून त्यांचं कौतुक करतो. आणि काही लोक बोलत असतात की आमदार काय करतात या बाबतीमध्ये टिप्पणी द्यायला बोलायला, खरं तर हे आमचं श्रेय आहे. राज्य शासनाला फक्त आमदारच एकमेव मास्टर की आहे की त्यांना विधिमंडळामध्ये प्रश्न मांडावे लागतात आणि या संबंधित खात्याशी न्याय निवडण्याच्या निमित्ताने सातत्याने पाठपुरावा करू लागतो. आता कायचा असं गोड गैरसमज झाला आहे
की भाजप बरोबर शिवसेना आहे म्हणून शिवसेनेचे मंत्री आणि त्यांना एक पत्र दिलं म्हणजे आम्ही काहीतरी वेगळं करतोय, तसं तर काही प्रकार नाही. उगाच खाली एखाद्या सरपंचाने एखादं पत्र द्यायचं अडचणीचं, एखादं जिल्हा परिषद पत्र द्यायचं आणि त्याच्या बाबतीमध्ये खूप काही मोठी पत्रकार परिषद घ्यायची, अशातली काय परिस्थिती कामकाजाची लोकशाहीची नसते. लोकशाहीला जे अजेंडा आहे, लोकशाहीला एक प्रत्येकाला चौकट आहे, त्या चौकटीप्रमाणे काम करण्याचा असलेला माणूस हा राज्यशासनाच्या माध्यमातून आमदार बनवून, आमदार जरी कुठल्याही कोणी पक्षात जरी असलं तरी आमदार ह्या त्या तालुक्याचा हेड असतो आणि प्रमुख म्हणून त्यांना ती मागणी करावी लागते. ती मागणी करत असताना मुख्यमंत्र्यांनी फार उजवी कुकडे प्रकरणाच्या मध्ये फार उजवी दिली आपल्याला, खूप चांगला निर्णय त्यांनी केला. मला सन्माननीय पालकमंत्रीपासून तर आदरणीय जलसंपदा मंत्री आणि जलसंपदा मंत्र्यापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत या साखळीचं मनापासून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. खूप चांगला निर्णय त्यांनी केला आणि आता आपल्याला तालुक्याच्या अनेकशा ज्या काही समजा अडचणी होत्या त्या अडचणीमधून हा जुन्नर तालुका या व्यवस्थेमधून लवकर बाहेर पडेल आणि शेतकऱ्यांना पैसा मिळायचा खूप मोठा आनंद आहे. ते पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या नावावर जमा होतील एवढं मला आपल्या सर्वांना सांगा. टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.